राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवलाय. भाजपा प्रणित केंद्र आणि एनडीए सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत पकड आहे. संघ ही संविधान बाह्य यंत्रणा म्हणून काम करत आहे. आरएसएसच्या परवानगी शिवाय कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही असं विधान त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केलंय. आरएसएसला राजकीय पक्ष म्हणून समोर येत भाजपा सोबत युती करायला हवी. केंद्रातील एनडीए सरकारवर आरएसएसची मजबूत पकड आहे. ते संविधान बाह्य यंत्रणा म्हणून काम करतात. आरएसएसला विचारल्याशिवाय भाजपामध्ये कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सध्याची स्थिती पाहता मला वाटते की त्यांनी राजकीय पक्ष म्हणून समोर यायला हवं. आम्हाला त्यामुळे कोणतीही अडचण नसेल असं देखील गहलोत म्हणाले. आम्ही राजकारणात येणार नाही, केवळ सांस्कृतिक संवर्धन करू असं आरएसएसने आधीच स्पष्ट केलं आहे. आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना आहे, याचा राजकारणाशी फारसा संबंध नाही. पण त्यांच्यावर जेव्हा बंदी घालण्यात आली होती तेव्हा आपण राजकारणात उतरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता आरएसएसला स्वतःच्या शब्दावर कायम राहायला हवे असं देखील गहलोत म्हणाले.